नमस्कार, तर आज मी गेले होते एका ज्वेलरी शॉपमध्ये, कारण हे बघा माझ्या मंगळसूत्राचं पेंडंट अडकल्यामुळे जरा तुटलं होतं. सो त्यांनी मला नवीन घ्यायचं होतं, पण ते पूर्णपणे मेल्ड करण्याची जी प्रक्रिया आहे आज तीच मी तुम्हाला दाखवणार आहे. ते पेंडंट घेऊन जेव्हा मी ज्वेलरी शॉपवरती आली तर त्यांनी सांगितलं की ह्याचं व्हॅल्युएशन करण्यासाठी पहिलं तुम्हाला हे मेल्ड करावं लागेल. सो बघा, ह्या अशा मशीन्स असतात. झालं पाहिजे म्हणजे वरचं जे आहे 685 नंबर वाढत जाणार, याचा अर्थ आपलं सोनं वितळतं ना. हो बघा, सो ह्याच्यात आपलं पेंडंट टाकलं आहे आणि सोनं वितळत आहे. जे जुनं पेंडंट होतं ते आपण त्याच्यात ठेवलं आहे आणि सोनं वितळलं जातं आणि ते खालचा नंबर जो 1080 आहे तो सेम वरती आला पाहिजे. याचा अर्थ आपलं पूर्णपणे सोन्याची ती गोळी झाली आहे. ही मशीन बघा. सो एका भांड्यामध्ये आपलं जे सोनं असेल जुनं ते ठेवलं जातं, त्यानंतर ते मशीनमध्ये ते भांडं ठेवलं जातं आणि त्यानंतर सोनं वितळण्याची प्रक्रिया होते. हे सोनं गरम करून वितळण्याची ही दुसरी प्रक्रिया आहे. ही बघा. सो हे बघा, आता पूर्णपणे आग बघा आतमध्ये कशी असते मशीनमध्ये, आणि भांडंही पूर्णपणे अगदी लाल लाल झालं आहे. इतकं ते लाल होतं, इतकं गरम होतं. नवसागर ह्याचा इफेक्ट काय होतो सोन्यावर? सो हे भांड गरम असतानाच ह्या भांड्यामध्ये नवसागरची पावडर टाकली जाते, त्यामुळे थोडं सोन्याला शाईन येते. आणि यातून आता ते सोनं काढणार. जे काही ते वितळलेलं असेल हे बघा याच्यात ठेवलं आहे आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये टाकलं जातं. हे बघा, असं पाण्यातून टाकल्यावर ते पुन्हा बाहेर काढून व्यवस्थित पुसलं जातं. आता त्याला पूर्णपणे पुसल्यानंतर ते ठोकण्यात येतं, जेणेकरून त्याची एक चपटी होईल. ते थोडं पसरलं जातं. हां, संपूर्ण सोनं वितळवण्याची प्रक्रिया, जुनं सोनं वितळवण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली. याच्यानंतर व्हॅल्युएशन केलं जातं, म्हणजे एक मशीन असते, त्या मशीनमध्ये हे सोनं टाकलं जातं आणि त्यानंतर कळतं हे किती कॅरेटमध्ये सोनं आहे. सो अशा प्रकारे जुनं जे आपलं पेंडंट होतं ते पूर्णपणे वितळवलं गेलं आणि त्यानंतर मी हे नवीन पेंडंट घेतलं. जुन्या पेंडंटची मला व्यवस्थित किंमत सांगितली गेली त्यांनी पूर्णपणे, आणि त्याच्यात थोडेसे पैसे ॲड करून GST आणि त्यांचं मेकिंग चार्ज देऊन मी हे नवीन पेंडंट घेतलं. हे बघा किती सुंदर वाटतंय. सो अशा प्रकारे हे आपलं मंगळसूत्र मग मी घेतलं आणि घरी आली. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ही नवीन माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.